अकोट तालुक्यातील कोटासा येथे गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे गावाशेजारी असलेल्या नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने या नाल्याचे पाणी गावात व शेतकऱ्यांच्या शेतात शिरले, त्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर दहीहंडा कोटासा परिसरात काल झालेल्या पावसामुळे ढगफुटी सदृश स्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले होते. तर दहीहंडा कोटासा गावाचा काही वेळ संपर्क तुटला होता. कुशल भगत, लोकशासन न्यूज, अकोला. रुग्णालय.